ऑल इन वन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे साबुदाण्याची खीर यासाठी तुम्हाला लागणाऱ्या एक वाटी साबुदाणा एक वाटी दूध अर्धी वाटी पाणी आणि साखर दोन चमचे या वस्तू घेऊन आपण साबुदाण्याची खीर बनवणार आहोत गॅस सुरू करायचं आहे त्याच्यावर आपलं पातेलं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्याला जेव्हा उकळी फुटलेली आहे तेव्हा आपण याच्यामध्ये साबुदाणा घालून घेणार आहोत साबुदाणा घालायचा उकळी फुटलेल्या पाण्यामध्ये त्यानंतर आणि आपण त्याला चांगलं हलवून घेणार आहोत त्यानंतर हा साबुदाणा चांगला शिजवून घ्यायचा आहे पाण्यातच दुधात शिजवल्यानंतर कधीकधी दूध फुटण्याची शक्यता असते म्हणून आपण पाणी वापरलेलं आहे त्यानंतर आपण एक वाटी दूध टाकून परत दुधामध्ये आणखीन पाच मिनिटांसाठी शिजवायला ठेवणार आहोत पाच मिनिटे झाल्यानंतर हा साबुदाना चांगला शिजलेला तुम्हाला दिसेल त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी साखर टाकणार आहोत आणि साखर टाकल्यानंतर चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनिट परत थांबायचं आहे पाच मिनिटानंतर ही खीर तयार झालेली आपण सर्व करायला घेणार आहोत त्यात बदाम तुम्ही डेकोरेशनसाठी वापरू शकता तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला करून पाहायची आहे आवडल्यानंतर लाईक करायचं आहे कमेंट कळवायच्या आहेत आणि सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद